नमस्कार मंडळी, मी नीता. नीताज किचन स्वाद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचन मध्ये अंडा मसाला याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला वळूया रेसिपी कडे. अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करणार आहोत. कांदा खोबरा मी इथे भाजून घेतलेला आहे. त्यासोबत काही अख्खे मसाले भाजून घेतलेले आहेत. एक वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो आणि पावडर मसाल्यांमध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट आणि हळद वापरणार आहोत. आणि इथे मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आणि 3 अंडी उकडून घेतलेली आहेत. आता गॅसवर कढई ठेवून मीडियम फ्लेमवर तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये अंड्याला चीर देऊन ती अंडी त्यामध्ये घालणार आहोत. अशी हलकीशी चीर द्यायची आहे अंड्याला आणि ती पॅनमध्ये तेलामध्ये सोडायची आहे. आता या अंड्यावर चिमूटभर मीठ घालूया. आणि त्याचसोबत थोडस लाल तिखट आपण त्यावर स्प्रिंकल करून घेऊया हे अशा प्रकारे. आणि आता थोडीशी हळद. हळद मीठ मसाला घालून पुन्हा आपण परतून घेऊया थोडस असं. अंडी आता मस्त अशी परतून झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करून ती काढून घेऊया. त्याच पॅन मध्ये 2 पळी तेल ऍड करून आपण ते गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊया. कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत. कांदा मस्तपैकी असा परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घेऊया थोडस. आपण यावर झाकण ठेवूया म्हणजे पटकन शिजेल टोमॅटो. 1-2 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा आपण टोमॅटो आणि कांदा मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया. 1/2 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट 1 चमचा घालून परतून घेऊया. आपण आता यामध्ये थोडस चिकन मसाला घालूया. चिकन मसाल्यामुळे खूप छान टेस्ट उतरेल अंडा मसाल्यामध्ये. 1 चमचा चिकन मसाला घालून पुन्हा थोडस परतून घेऊया. आता आपण यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालूया आणि थोडं पुन्हा परतून घेऊया. आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया 2 चमचा. कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यावर 2 मिनिट भर परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये थोडस 2-3 चमचा गरम पाणी घालूया. आता हा मसाला थोडासा परतून घेऊया. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यावर पुन्हा थोडस मिक्स करून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून ग्रेव्ही शिजून घेऊया. 1-3 मिनिटांनंतर आपण झाकण काढूया आणि मिक्स करून घेऊया थोडस ग्रेव्ही. आता या ग्रेव्ही मध्ये मसाला लावून फ्राय करून घेतलेली अंडी घालूया. अंडी ग्रेव्ही मध्ये 2 मिनिट भर परतून घेऊया. आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेऊया.
मंडळी, तुम्हाला जर माझ्या चॅनलवर व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. अशा सोप्या पद्धतीने किंवा मग घरगुती पद्धतीने आपला अंडा मसाला रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया.